पुण्याच्या धर्तीवर पिंपरी चिंचवडच्या महिला गटांना व्यासपीठ मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या पवनाथडी यात्रेवर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालंय का ते पाहूया या रिपोर्टमध्ये. पावनथडी यात्रा म्हणजे महिलांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारा सोहळा. राज्यातल्या चमचमीत पदार्थांची मेजवानी, विविध वस्तू ह्यामुळे शहरवासीय त्याची वाट पाहतात. पण ह्यावर्षी या पावनथडीवर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालंय. पावनथडीत महिला बचत गटांना सक्षम करण्याचा मुख्य उद्देश सफल होत नसल्याचं सांगत लक्ष्मण जगताप यांनी यात्राच रद्द करण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. पावनथडीचा खर्च 80 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत जाणार होता आणि त्यात 400 गट सहभागी होणार होते. म्हणजे आपण सरासरी अंदाज काढला तरी एका गटावर 25,000 रुपये खर्च होत होते. तर असं 25,000 खर्च करण्यापेक्षा कायमस्वरूपी एखाद्या बचत गटाचं पुनर्वसन करता येईल किंवा त्याची ताकद निर्माण करता येईल असा माझा उद्देश होता आणि त्या उद्देशातून मी ते पत्र दिलं होतं. दुसरीकडे राष्ट्रवादीनं मात्र लक्ष्मण जगताप यांचा हा प्रयत्न म्हणजे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे. पावनाथडीच्या बाबतीमध्ये म्हणजे या बाबतीमध्ये किविलवाणी गोष्ट लक्ष्मण जगताप हे करतात. त्यांना माहिती नाही का जवळपास 1200 अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. 1000 ते 1200 अर्ज आलेले आहेत आणि या बचत गटातल्या महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून, त्या ठिकाणी त्यांना काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेचं एकदम साधा आणि सरळ मत आहे की याच्यातनं आमच्या महिला सक्षम व्हाव्यात. एकीकडे हा वाद सुरू असताना भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी मात्र जगताप यांच्या मतांचा आदर राखत खर्चात बचत करण्याचा निर्णय घेतलाय आणि पावनथडी होणार असं सांगतायत. शहराच्या अध्यक्षांचं म्हणणं निश्चितच होतं की एखाद्या कार्यक्रमावर खर्च हा कमी झाला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी खर्चामध्ये बचत व्हावी, उगीच चुकीच्या पद्धतीनं जो खर्च होतो तो टाळला जावा अशा पद्धतीने त्यांची मानसिकता होती आणि मला असं वाटतं की ते आम्ही खर्च कमी करून चांगल्या पद्धतीची पवनाथडी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सत्तांतर झाल्यापासून पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण सुरू आहे, त्यात सर्वसामान्य भरडू नयेत हीच काय ती अपेक्षा. कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.